एक मे महाराष्ट्र दिना जागतिक कामगार दिनानिमित्त इथं उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ कामगार नेते बाबा आळासाहेब, दुसरे आपले कामगार नेते अजित अभ्यंकर साहेब, ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ह्या विभागाचे खासदार आमचे सहकारी श्रीरंग बारणे साहेब, ज्यांनी आमच्या विधानसभेच्या सहकारी अश्विनीताई जगताप, आमदार हुमाताई खापरे, पुढं बसलेले आमचे सहकारी सदाशिव खाडे, ह्या माजी उपमहापौर केशव घोळवे, ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वनिता सिंगल मॅडम, कामगार विभागाचे आयुक्त श्री सतीश देशमुख, डी संचालक एम आर पाटील साहेब, बायलोचे संचालक श्री अनंत पुरकर, बांधकाम मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार, अप्पर कामगार आयुक्त पुणे विभाग श्री सुरेंद्र पोळ, अप्पर कामगार आयुक्त मैत्री कक्षेचे भास्कर मोरडे, कामगार कल्याण आयुक्त श्री रविराज हिळवे, कामगार संघटनेचे पदाधिकारी, आमचे किडाईचे जैन साहेब इथं उपस्थित होते, परत गेले एक जैन साहेब, सुशांत खाडे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व कामगार बंधून प्रतिनिधी माता बहिणी वक्त्याने बरंच काय बोललं, सगळं बोललं, बोलून झालं त्यांचं, मला पण लिहून दिलेलं आहे बरंच, मग लिहून दिलेलं वाचायचं का मनानं बोलायचं हा एक प्रश्न माझ्यासमोर पडला. पण निश्चितच एक मे महाराष्ट्र दिनाच्या जागतिक कामगार दिनानिमित्त सर्व उपस्थित बंधू बहिणींना शुभेच्छा देतो. मित्रांनो, संपूर्ण जगातील कामगार चळवळीतला गौरव करण्यासाठी जगातील कामगार दिन साजरा केला जातो. हा कामगार दिन साजरा करण्याची प्रेरणा जरी 1886 साली अमेरिकेत झालेल्या कामगार आंदोलनासाठी असली तरी याच काळात भारत आणि खास करून मुंबई भारतीय कामगार चळवळीचे जनक राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी देखील कामगार चळवळ उभी केली होती. त्यामध्ये कामगारांना 8 तास काम मिळालं पाहिजे, रविवारी सुट्टी मिळायला पाहिजे, कामगार किमान वय अशा मागण्यासाठी कामगारांची जागृती त्यांनी केली होती. आता हे कामगार म्हणजे आपण म्हणतो कामगार म्हणजे काय, उद्योजकाला वाटतं कामगार म्हणजे हा आमचा कामगार आहे, त्याची किंमत काय आहे, त्याची किंमत ही आहे की अण्णाभाऊ साठे साहित्यिकांनी एक वाक्य वापरलं होतं, ते सांगायचे शेषनागाच्या पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नाही आहे, ही आपल्या कामगारांच्या हातावर तरलेली आहे, हे ते म्हणायचे. म्हणजे कामगार हा कोण आहे, कामगाराची खरी किंमत उद्योजकाला बिल्डरला आणि आमच्यासारख्याला पण मिळाली ज्यावेळी कोरोनाचा वेळी कामगार हा परत गावी गेला, त्यावेळी समजले की कामगाराची किंमत काय असते, सगळं ठप्प झालं होतं. कामगार महाराष्ट्र असू द्या, परप्रांत असू द्या, त्यामध्ये चवळीमध्ये भारतीय राज्यात भारी राज्याचे शिल्पकार महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार वर्गासाठी केलेले कार्य त्याचे, ते पण मंत्री होते केंद्रातले कामगार मंत्री, त्यावेळी तिन्ही कामगारांच्या धोरणासाठी त्यांनी सुरुवात केली. काम शेतमजूर औद्योगिक कामगार स्त्री कामगार यांसाठी अनेक कायदे त्यांनी केले. शेतमजुरांना किमान मजुरी देणे, औद्योगिक कामगारांना पुरेसा पगार व पगारी सुरक्षा देणे, कामगार संघटनेला मान्यता मिळवून देणे आणि ह्या माध्यमातून काम करत असताना वर्षातून कमीत कमी 240 दिवस काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी केलं पाहिजे. कामगारांना दिवसभरात केवळ 8 तासाचे काम, नोकरीत असताना जर कामगारांचा अपघात मृत्यू झाला तर त्याला मालकाकडून कामगारांना नुकसान भरपाई, हे असे बरेच ज्यावेळी पार्लमेंटला बाबासाहेब आंबेडकर गेले त्यावेळी ह्यांनी बरेच कायदे त्यावेळी तिथं बनवले गेले.
स्त्रियांसाठी त्यांनी कायदे बनवले, स्त्रियांना कारखाना कायद्याच्या अन्वये रात्री काम करण्यास बंदी घातली, स्त्रियांना प्रसूती काळात भर पगारी सुट्टी दिली, बारमाही कामगारांना आपल्या हक्काचे भर पगारी सुट्टी दिली. सक्तीची तडजोड किंवा लवाद हे तत्व कामगारांच्या न्यायासाठी स्थापन केले आहे. असे बरेच कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी ते पार्लमेंटला मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, कामगार मंत्री त्यावेळी त्यांनी केले. एक तर मगाशी आमदार मॅडम सांगून गेले की कामगार होतो कामगाराचा, खरी गोष्ट आहे. आव्हासाहेब मी 81 ते 95 माझगावडा कंपनीमध्ये वेल्डर म्हणून काम केले आणि वेल्डर म्हणून काम करून त्यानंतर आम्ही उद्योगात आलो, उद्योगानंतर परत राजकारणात आलो. राजकारणात करत असताना कामगाराचा आमदार झाला, आमदारचा कामगार मंत्री झाला आणि आता सांगलीचा पालकमंत्री झाला, ही तुमच्यासमोर उभा राहिलेली गोष्ट आहे. पण कामगाराची व्यथा काय असते? कामगार 10 तारखेला पगार येतो, पगारामध्ये तो मान्य करतो डाळ एवढ्याची, तेल एवढ्याचं, शाळेची फी एवढी, बाकी रेल्वेचा पास एवढा, गावी पाठवायचं किती, काय करायचं किती, शेवटी त्याचा झिरो तयार होतो. पण अशा परिस्थितीमध्ये मी हे काम केलं असल्यानंतर निश्चित तळमळ माझी असेल की ह्या कामगारांच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, जे नियमात बसून काय करता येईल ते आपल्याला करणं जरुरीच आहे. तर ह्या दृष्टिकोनातून मित्रांनो सांगण्यास आनंद होतो की देशातील काही राज्यात हे डबल इंजिन सरकार कामाच्या विकासासाठी अतिशय वेगवान सुरू केलेलं आहे. मी आज काहीतरी द्यायला आलो आहे, आपले आशीर्वाद पण घ्यायला आलो आहे. पण निश्चितच ह्या माध्यमातून काम करत असताना कामगारांना सर्व सेवा सुविधा आणि योजनांचा लाभ एका छताखाली मिळावा ह्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही एक कामगार भवन बनवणार, प्रत्येक जिल्ह्यासाठी कामगार भवन, ज्या छत्राखाली कामगार गेल्यानंतर त्याच्या सगळ्या समस्या सुटल्या पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की कामगारांना आरोग्याची सेवा होत नाही आहे आणि ती सेवा होत नसेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून आम्ही केंद्रीय मंत्री यादव साहेबांना आम्ही भेटलो, यादव साहेबांना सांगितलं इन्शुरन्सचे पैसे हप्ते तुम्ही घेऊन जाताय, आम्हाला 30% ठेवताय, 70% तुम्ही घेऊन जाताय, पण आमच्या कामगाराला अजून ESI आणि आरोग्याची फॅसिलिटी पुरेशी मिळत नाही आहे. ज्यावेळी यांची मीटिंग झाली त्यावेळेला निश्चित म्हटले आणि म्हणले मी त्यांना इच्छा व्यक्त केली की माझ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मल्टीपर्पज हॉस्पिटल हे झालं पाहिजे, कामगारांना तिथं सुविधा उपलब्ध झाली पाहिजेत. आता परिस्थिती खूप खराब, कोण डॉक्टर आहेत, कोण आपण डॉक्टर नेमलेले आहेत, कुठं आहे ES हॉस्पिटल कुठं तर आहे, पण जिथं जायचं आहे तिथं त्याचं हृदयाचं ऑपरेशन व्हायला पाहिजे, त्याच्या मेंदूचं ऑपरेशन व्हायचं आहे, त्याच्या मणक्याचं ऑपरेशन व्हायला पाहिजे, असं एक मल्टीपर्पज हॉस्पिटल. कारण कामगार हा उंचीवर काम करतो, पडतो, जडतो, त्याचे अवयव जातात, तर त्यासाठी एक चांगली हॉस्पिटलची सोय आपण करावी असा मी आग्रह धरला. त्यांनी आपल्याला 6 हॉस्पिटल्स आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी मंजूर केली. आम्ही आता काही दिवसामध्येच आम्ही पुण्याचं ESI हॉस्पिटलचं उद्घाटन करतोय, कामगार भवनचं उद्घाटन करतोय, आम्ही नवीन इमारत बांधतोय आणि एक चांगलं हॉस्पिटल इथं आम्ही उपलब्ध करतोय. तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते हॉस्पिटल व्हावं अशी भूमिका माझी आहे. त्यामुळं एक दुसरा एक मुद्दा आमच्या लक्षात आला की कामगाराचा अपघात होतो, अपघाती मृत्यू झाला तर आपण त्यांना अनुदान देतो, भरपाई करतो त्याची, पण तो अपघात झाल्यानंतर तो हॉस्पिटलला ॲडमिट झाला आणि 5-6 महिने त्याला दुरुस्त व्हायला लागले, तर त्याच्या घरातल्या लोकांनी कसं जगायचं, त्याचं कुटुंब कसं तारायचं, कसं कुटुंब जगायचं, ह्यासाठी आम्ही एक इन्शुरन्स पॉलिसी आम्ही घेतोय आणि त्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये त्याचा मृत्यू अवयव गेला असेल तर त्याला उपाय आणि जोपर्यंत तो हॉस्पिटल असेल तोपर्यंत त्याचा पगार त्या इन्शुरन्सवाल्याने त्याच्या घरी नेऊन द्यायला पाहिजे, अशी एक आम्ही व्यवस्था आम्ही करायचा एक प्रयत्न करतोय. मध्यंतरी बऱ्याच संघटनांबरोबर माझी चर्चा झाली, पण इन्शुरन्स काढत असताना हे ॲड झालं तर त्याला एक संरक्षण तयार होईल ह्या दृष्टिकोनातून तोही आम्ही एक आम्ही प्रयत्न करतोय. त्यामध्ये प्रत्येक आता प्रत्येक कामगार माझा हा जिल्हा लिहून नोंद करू शकत नाही आहे, मग त्यामध्ये एजंटचा सुळसळा, ॲक्च्युली त्याच्यातून पैसे काढायचे, त्यांनी ते करायचं ते करायचं, हे सगळ्या तक्रारी आल्यानंतर प्रत्येक तालुक्याला एक सेतू केंद्र, नोंदणी सेतू कामगारांचं सेतू केंद्र आपण तयार करतोय. त्याची मला वाटतं टेंडरही आम्ही आता काढलेलं आहे, त्यामुळे निश्चितच एक 8 दिवसांमध्ये ते आम्ही लॉन्च करू. प्रत्येक तालुक्याला एक सेतू केंद्र,
तिथं संघटित असंघटित त्याच्या फॅसिलिटी त्याच्या काय असतील गोष्टी सगळ्या स्कॉलरशिप असेल मृत्यूचं असेल बाकी सगळ्या नोंद एकाच ठिकाणी तिथं होतील आणि तिथून सेंट्राईज आपल्या ऑफिसला येतील. तर अशी एक आपण सोय आपण करतो आहोत ती तातडीनं आपण चालू करतोय. तिसरी गोष्ट आहे की आमचा कामगार काही रेग्युलर काम करत असतात पण काही नाक्यावरती उभा राहतात कामगार आमचे नाक्यावरती असे सकाळी उभा राहिला असं सायकल असते एक खोर असतं एक पाटी असते अडकुल्ले असते तो तिथं उभा असतो पण त्याला काहीच आधार नसतो. तर आम्ही नाका सेड असं कामगारांशी बनवायचं आम्ही एक प्लॅन तयार केलेला आहे ते लवकर मी त्याला लॉन्च करू. नाक्यावरती एक शेड असेल शेडमध्ये बसायची जागा असेल पाणी प्यायसाठी त्याला व्यवस्था असेल तिथं तो कामगार तिथं थांबल्यानंतर ज्यांना जरुरी पडेल कामगारांची ते कामगारांचे त्यांना तिथून घेण्यासाठी. पण कामगार आज नाक्यावर असा अस्वस्थ उभा असतो त्यासाठी आपण एक कामगार शेड असं आपण एक तयार करण्याची व्यवस्था आपण त्यामध्ये करतो आहोत. त्यामध्ये एक तर गोष्ट होती की मध्यंतरी कामगार आपले माथाडी कामगार असतील किंवा आपले सिक्युरिटी डिपार्टमेंटचे लोक असतील ते माझ्याकडे आले होते. काही संघटनाही आल्या होत्या माझ्याकडं की सिक्युरिटी बोर्डचे लोकांचे पगार वाढवा हा एक मोठा आग्रह होता. मी विचार केला खरी गोष्ट आहे कितीतरी वर्ष पहिली फाईल पडून होती तिथं कुणी काय हात लावला नव्हता पण आपण थोडं त्याला हलवायला पाहिजे. आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो की ज्या ज्या मंडळाच्या ऐपतीप्रमाणे त्याच्या कपॅसिटीप्रमाणे आम्ही त्या सिक्युरिटीच्या बोर्डच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं सिक्युरिटीवाल्यांचं आम्ही पगार वाढवलेले आहेत हे पण मला सांगायला आनंद वाटेल. दुसरा एक मुद्दा होता की अर्धवेळ आमच्या महिला कामगार काम करतात. मला वाटतं कामगार कल्याण मंडळामध्येच ते काम करतात. तर त्यांचाही आग्रह होता की अर्धवेळ काम करतो आम्ही थोडं मागं पुढं पण करतो जास्त पण काम करतो पण आम्हाला 4-4.5 हजार रुपये पगार मिळतो त्यात कसं आमचं कुटुंब भागणार. तर तीही फाईल आम्ही घेतली त्याचा अभ्यास केला आणि प्रत्येक अर्धवेळ कामगाराला आम्ही 1000 रुपये हे आम्ही वाढवले त्यामुळं त्यांनाही ते एक समाधान त्यामध्ये ते मिळालं. मगाशी काही महिला इथं आल्या की ते 10000 ज्या घरगुल कामगार असतात त्यांचं 55 वर्षानंतरचं त्यांना 10000 एक बक्षीस म्हणून आपण दिलं गेलं. त्याचा प्रसंग असा होता की चेंबूरला मी आपले एक नगरसेवक आहे त्यांच्या मी कार्यक्रमाला गेलो होतो आणि भाऊबीजेचा कार्यक्रम म्हणून तिने तिथे ठेवला आणि घरगुली घरेलू कामगार महिला सगळ्या तिने जमा केल्या 1000-2000 महिला जमा केल्या. आपले शेला साहेब माझ्याबरोबर होते. शेला साहेब म्हटले भाऊ आता काय करणार आता हे भाऊबीज तर देऊन जायला गेली तात आपल्याला त्यांना काय तर द्यावं लागेल. ॲक्च्युली त्या मंडळाकडे पैसे कमी जास्त असतात तरीही मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला भाऊबीज म्हणून जे 55 वर्षाच्या वरचं कालावधी झालेलं आहे आणि नोंदणी रेग्युलर आहे अशा माझ्या माता बहिणींना आणि बंधूंना मी 10000 रुपये गिफ्ट म्हणून ह्यावेळी भाऊबीज म्हणून तुम्हाला देऊ घेतो त्याचं वाटप आता आपण केलेलं आहे त्या आणि त्या बँकेमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये पण गेलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आज हे पुस्तक छापलं गेलं माहिती पाहिजे पुस्तक सगळ्या तालुक्यात जिल्ह्यात पुस्तक वाटली जातील जवळजवळ 30 लाख प्रत आपण 30 लाख प्रत आपण काढतोय. त्यामध्ये बांधकाम कामगारासाठी काय फॅसिलिटी दिल्या जातात सगळ्या फॅसिलिटी वाचत नाही त्या खूप फॅसिलिटीज आहेत. त्यामध्ये आपण जेवण देतो कामगारांना सिक्युरिटी करण्यासाठी आपणाला सगळं किट देतो बाकीच्या गोष्टी त्यांच्या मुलाला शाळेला देतो त्यांच्या आरोग्याला देतो त्यांचा मृत्यू झाला तर देतो अपंग झाला तरी देतो मुलगा परदेशी गेला त्याच्यासाठी आपण देतो मुलगी झाली त्याला देतो मुलीच्या लग्नाला देतो मृत्यू झाला तर त्याला धन देण्यासाठी तेही पैसे आपण देतो. म्हणजे इथंपर्यंत आपण ह्या कामगारासाठी करायची सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर असंघटित कामगारांच्याबद्दल आपण थोडासा विचार केला तर असंघटित कामगारांची नोंद आपण चालू केलेली आहे. मी मंत्री झाल्यापासून जवळजवळ 7-8 लाख लोक त्यांची नोंद झाली. आम्ही नोंदीवर जरा भर दिला की नोंदी झाली पाहिजे. कधी कुणावर प्रसंग कधी येईल काही सांगता येत नसतो पण नोंदणी झाली तर तो हक्क बनतो दावेदार राहतो. म्हणून मी आग्रह करतोय सगळ्यांना की जे जे कामगार असतील खरे त्यांनी नोंद करायला काही हरकत नाही नोंद करून घ्या. आता ह्यामध्ये बरंच काय थोडीशी शंका सुशंका त्यामध्ये येते आपणाला ये बाबा हा कामगार होता का नव्हता त्याची तपासणी आपण करू पण सध्या तरी सगळ्यांच्या नोंद करून घ्यायला पाहिजे. आपण तर असंघटित असू द्या संघटित असू द्या. आता असंघटितमध्ये आपण आता मंडळ बनवलं रिक्षाचं एक मंडळ बनवलं आपण घरेलू कामगाराचं मंडळ आपल्याला आहेच आहे. आता फंडिंग पण मिळालं आहे आपणाला
त्यामुळे ह्याला सेस उपलब्ध करून आपल्याला हे असंघटित सगळ्या ज्या कॅटेगरी आहेत त्यांना काय करता येईल आपल्याला. आम्ही एक दोन प्रस्ताव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही दिले की साहेब ह्याला पैसा असल्याशिवाय आपण काहीच करू शकणार नाही, पण पैसा उपलब्ध कसा करायचा, त्यांना दोन तीन मुद्दे दिले, ते विचार करतील आणि निर्णय घेतील. ज्यावेळी हा सेसमधून असू द्या किंवा इतर गोष्टीमध्ये असू द्या, हा जर पैसा कलेक्ट व्हायला चालू झाला तर निश्चित असंघटित लोकांनाही आपण त्याच पद्धतीनं जसं संघटित लोकांना आपण देतो तसं असंघटित लोकांनाही आपण पुरेसं मानधन आणि त्यांच्या सगळ्या फॅसिलिटी आपण देऊ करू. ह्या सर्व गोष्टी करत असताना मध्यंतरी बऱ्याच लोकांची मागणी होती की पुरस्कार थांबलेत. आता पुरस्कार थांबलेत ते 2000 म्हणलं तर 21 पासून ना 21-22 मग 23-24 आता करंटमध्ये होईल. पण मी सांगू शकतो की आनंदानं की आज मी ते पुरस्कारही जारी करतो आहे. त्यामुळं कामगार भूषण पुरस्कार हा मोहन गोपाळ गायकवाड यांना आपण देऊ केलेला आहे. आता वाटत नाही आहे मी मुंबईला कार्यक्रम मोठा घेऊ आपण, त्यावेळी हे पुरस्कारांचे लोक सगळे बोलून घेऊ, कारण आता एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. त्यामध्ये गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार 2021-22 त्यामध्ये ललितता दास, भवनीदास देशपांडे, बजरंग तनप्पा साळुके, संगप्पा बनगुंडा करोले, राजेंद्र अर्जुन पवार, विजयकुमार रामराव पांचाळ, प्रशांत जनार्दन भगत, आनंदा रघुनाथ पाटील, अभयशंकर घरत, केशव रामचंद्र मराठे, सौ निर्मला श्रीनिवास देऊस्कर, श्री आरत दशरथ शिंदे, श्री रमेश काकासाहेब शिंदे, श्री प्रकाश मुत्ती राम हेडाऊ, श्री श्रीराम नारायण कुलकर्णी, श्री संजय राजाराम गाढवे, श्री नारायण मंगू धनगर, श्री महादेव शिवाजी खोत, श्री माधुरी निलेश कावरे, श्री मधुकर मोतीलाल सुरवाडे, श्री सतीश कुमार किरण कोरडे, दिगंबर माधवराव शिंदे, नवनाथ सूर्यमाग बोडखे, श्री संजय लक्ष्मण गुरव, श्री राजेंद्र शोकपुळू कोळी, श्रीमती प्रियदर्शिनी एकनाथ भोसले, श्री विश्वनाथ कृष्णा गवंडकर, सदाशिव लक्ष्मण एक संखे, प्रेमचंद्र महादेव गडपायले, श्रीकांत बाबूराव कदम, प्रवीण गुलराव पाटील, अमोल रमेश पवार, मोहनदास जनराजजी चौरे, संदीप लक्ष्मण पोलकम, संदीप गजानन पिसाळ, विलास राजाराम वडघुले, परेश भूपेंद्र पारेख, कैलास रमेश भोळे, शेख इरफान रशीद, प्रवीण निवृत्ती वाघमारे, नितीन निवृत्ती जाधव, नरेंद्र सुभाष माने, हरिभाऊ बालाजी तांबे, मोहन मोरेश्वर ब्रीद, उमेश वामन जाधव, प्रसन्न मुरलीधर पारकर, दिगंबर साहेब दबताने, शंकर दौलतराव मांढरे, प्रकाश हरिभाऊ कवडे, गणेश अशोक सुळे, प्रफुल्ल सोमनाथ आवारे आणि सतराम यशवंत जाधव, असे हे 51 पुरस्कार आपण हे आज मी जाहीर केले. आणि त्या जाहिराचा एक कार्यक्रम आपण निश्चित मुंबईमध्ये घेऊ, त्यांचे पुरस्कार आपण त्यांना प्रदान करू. आता हे करत असताना हे पुस्तक एक महत्त्वाचं पुस्तक आहे. आज मला वाटतं प्रिंट कमी आलेले असतील, पण ताबडतोब त्या प्रिंट करून आपण ते वाटायची व्यवस्था करायची आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ह्या प्रिंट पोचल्या पाहिजेत. आणि ह्या दृष्टिकोनातून आज कामगार दिनाच्या निमित्त, कारण मी काही जास्त बोलणार नाही, कारण बराच वेळ झाला कामगार माझे बंधू इथं सगळे थांबलेले आहेत आणि त्यामुळं निश्चितच त्यांना जाणं, काय कामगार असतात ते असतात फॅमिलीचं, काय कामगार फॅमिलीचं नसतात, त्यांना जाऊन स्वयंपाक करून स्वतः करून खायचं असतं. त्यामुळं त्यामध्ये निश्चितच ह्या गोष्टी आज ह्या 1 मेच्या कामगार दिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज काही घोषित करायचं होतं ते मी घोषित केलेलं आहे. पण निश्चित एवढ्यावर थांबणार नाही आपण, पण जसं आपणाला ज्या सुविधा उपलब्ध करता येतील त्या उपलब्ध करण्यासाठी, कामगारासाठी आणि असंघटित कामगारासाठी आपण त्या पूर्णतेने करू. आज ज्येष्ठ दोन्हीही कामगार नेते इथं समोर बसलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर काय बोलायचं, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढं काय करायला लागेल अजून
त्या पद्धतीनं कामगारासाठी करू. पण निश्चितच आहे कंपन्या पुण्यामध्ये आता इथं बसलो आपण, इथं कंपन्या खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, कामगार खूप आहेत इथं. पण मी एक जाताना उपदेश म्हणत नाही आहे, पण माझी विनंती आहे आपणाला, उद्योग टिकला पाहिजे तर माझा कामगार टिकेल. त्यामुळं उद्योगाला पण साथ दिली पाहिजे आपण आणि कामगारांनाही साथ दिली पाहिजे. जर उद्योग उद्ध्वस्त करायची भूमिका कोणी धरली तर कामगार हा उद्ध्वस्त होईल, एवढंच मी आपल्याला सांगतो. त्यासाठी निश्चित आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. आज सर्व माझ्या कामगार बंधूंना, सर्व पालकांना, ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळाली, ज्यांना ज्यांना मानसन्मान दिले सगळे देणं, त्यांचं मी अभिनंदन करतो. ज्यांना नाही मिळालं त्यांना शुभेच्छा देतो, कारण त्यांनी पुढल्या वेळी त्यांनी मिळवावं ह्या दृष्टिकोनातून आज सब कामगार बंधूंना मी नम्रतेनं सांगू इच्छितो की आपण आपली सेफ्टी, आपली सुरक्षा आपण करत काम करा. कारण काय हे पैसे मिळत आहेत तो विषय वेगळा आहे, पण आपली सुरक्षा, आपण उंचावर काम करता, कुठेही करता, मशीनमध्ये काम करता, तर त्या दृष्टिकोनातून आपण सुरक्षित काम करा. मगाशी आपण एक बॉयलरची फिल्म बघितली, कदा साहेब, बॉयलरची फिल्म होती. 4-5 दिवसाच्या अगोदर आपल्याकडं मुंबईला मी सेफ्टी त्याचं एक्झामिशन भरलं होतं मोठं, पाटीलसाहेबांनी ते पुढाकार घेऊन ते मोठं एक्झामिशन भरलं होतं. 160 कंपन्या आल्या, त्यातल्या परदेशी कंपन्या आल्या, आणि त्यावेळेला तिथं गोदरेज बॉईजचे MD आले होते आणि त्यांची माझी भेट झाली. त्यांना मी एक सांगितलं, गोदरेज बॉईजमध्ये काम करता आपण प्लॅन्ट नंबर 17 तिथं आता कुठलं प्रोडक्शन चाललंय, तर ते म्हणजे तुम्हाला कसं काय माहिती, काय विचारतोय तुम्ही. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की प्लॅन नंबर 17 प्रमिला दातांचे मिस्टर दातार माझे प्लॅन मॅनेजर होते त्यावेळेला, आणि त्यावेळेला बॉयलर पहिला अप्रूव्हल करावा त्यासाठी वेल्डिंगची टेस्ट पहिली मी मारली होती त्यावेळेला, आणि वेल्डिंगची टेस्ट मारून गोदरेजला पहिला बॉयलर, कारण वेल्डर तयार झाल्याशिवाय बॉयलरची ऑर्डर येत नाहीत, त्यामुळे पहिली टेस्ट मी मारली होती. म्हणले अजूनही ते डिपार्टमेंट बॉयलरच करतं, आणि त्या बॉयलरमधून त्यावेळी म्हणजे प्रश्न सांगितलं मी त्यावेळेला की गोदरेजला मी पण 1 वर्ष जवळजवळ 8 महिने मी बॉयलरमध्ये काम केलं आणि बॉयलरच्या टेस्ट सगळ्या मारल्या होत्या. त्यावर टेंडेस असू द्या, इंग्लॉय असू द्या, नेस असू द्या, कार्बन स्टील असू द्या, टेनलेस स्टील असू द्या, अशा सगळ्या टेस्ट त्यांना मारून मी तिथं बॉयलर लॉन्च केला. म्हणजे अजूनही ते लोक तिथं नावं काढत आहेत की हे काम खरेंच्यामुळं आम्हाला इथं मिळालं गेलं, त्यांनी टेस्ट मारली म्हणून मिळालं गेलं. म्हणजे ते एक अभिमानाची गोष्ट आहे, त्यावेळी मी त्यांना आठवण करून दिली. आज मी त्या माध्यमातून सांगतो आपल्याला की निश्चितच कामगारांनी रोजीला बेमानी करायची नाही, माझी विनंती आहे आपल्याला. आपण 8 तास काम करतोय, 8 तास काम केलं, 8 तासाचा आपल्याला पगार मिळतो, पण बेमानी करायची नाही. रोजीशी बेमानी ही आईवडिलांच्या बेमानीसारखी बेमानी आहे ती. त्यामुळं आपण सगळ्यांनी प्रामाणिक काम करा. आपण प्रामाणिक काम कराल, उद्योजकाला फायदा होईल, त्याला फायदा होईल, तुम्हाला फायदा होईल, आणि हे एक समूहाने हे सगळं उद्योगाने कामगार चालतील, त्या दृष्टिकोनात आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आज सुंदर असा कार्यक्रम पुण्यामध्ये घेतला गेला. निश्चितच पुढं आपण कार्यक्रम अवॉर्ड डिस्ट्रीब्युशन आणि जे मिळाले त्यांचा कार्यक्रम आपण मुंबईला ठेवू, आणि त्या दृष्टिकोनात आपण सगळ्यांनी प्रयत्न करू. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व आमचा स्टाफ जे झब्या कुर्त्यामध्ये दिसत आहेत सगळे अधिकारी आहेत बरं का, समजलं का? नाही नाही, हे झब्बे कुठले म्हणत ना सगळे अधिकारी आहेत. मी त्यांना सांगितलं कार्यक्रमाला यायचं, पण ड्रेस कोड करायचा. मग आता कामगाराच्या कार्यक्रम जातोय, कुठं सूट बीट घालायची नाही, पॅन्ट शर्ट घालायची नाही, सगळ्यांनी व्हाईट कुर्ता व्हाईट पायजमा घालायचा. आणि आज त्यांचंही अभिनंदन करेन, आज जवळजवळ सगळीकडे तेच दिसत आहेत आणि त्यांनी मॉनिटर केलेलं आहे. एक चांगली प्रथा सुरुवात आपण पाडतो आहोत. पण एक शेवट सांगतो, आम्ही कामगारांच्या शेतकऱ्याच्या बाजून ठाम आहोत, त्याच्या पाठीशी ठाम उभा आहोत, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.